विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चालू घडामोडी 2021 याच्या प्रश्नोत्तराची आपली जी सिरीज होती त्या सिरीजमध्ये पुढचा भाग पाहणार आहोत. राज्यसेवा पूर्वपरीक्षा डिक्लेअर झाले 2 जानेवारी 2022 ला, त्यामुळे या चालू घडामोडीचा जो भाग आहे 2021 मधल्या त्या डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यासणं जास्त गरजेचं राहील, ठीक आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं असेल तर नक्की जॉईन व्हा. एमपीएससी ट्रिक्स या नावानं आपला टेलिग्राम चॅनल आहे. ओके, तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया. आपण 137 प्रश्नापर्यंतच्या घडामोडी बघितल्या, आता 138 प्रश्नापासून पुढचा करंट अफेअरचा घटक बघतोय. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीनं 2021 लॉरियस स्पोर्ट्समन पर ऑफ द इयर हा पुरस्कार जिंकला. म्हणजे जेंट्समधला पुरस्कार कोणी जिंकला, स्पोर्ट्समॅन पुरस्कार म्हणतो आपण, लॉरियस स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर. सोमदेव देववर्मन, रॉजर फेडरर, नाओमी ओसाका, राफेल नदाल. तर राफेल नदाल हे त्याचं करेक्ट आन्सर आहे की लॉरियस स्पोर्ट्समन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणी जिंकला, राफेल नदाल. आणि स्पोर्ट्स वुमन जर विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे नाओमी ओसाका. हे दोन नावं लक्षात ठेवा. पुरुषांच्या गटामध्ये कोणी जिंकला तर राफेल नदाल यांना हा पुरस्कार जिंकला, आणि महिलांच्या गटामध्ये कोणी जिंकला, नाओमी ओसाका यांनी जिंकला. हे इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे ऑलिम्पिकच्या संदर्भात आहे, कोण ऑलिम्पिक खेळामधील तलवारबाजी या क्रीडा प्रकारासाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय व्यक्ती होती, आणि चांगली मॅच पण खेळली त्यांनी चर्चेत होत्या. तर याचं कर्णम मल्लेश्वरी नाही, गगन नारंग नेमबाजीमध्ये होते. कर्णम मल्लेश्वरी म्हणजे ज्यांनी पहिल्यांदा आपल्याला वेटलिफ्टिंगमध्ये मेडल जिंकून दिलं. दीपिका कुमारी आर्चरीमध्ये येतात. भवानी देवी हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. काय आहे, तलवारबाजी क्रीडा प्रकारासाठी ऑलिम्पिक खेळामध्ये पात्र ठरलेली पहिली भारतीय व्यक्ती, त्यांचं नाव आहे भवानी देवी, ठीक आहे. पुढची न्यूज होती ती सुद्धा स्पोर्ट्स चे. कोणत्या देशामध्ये 11 ते 30 ऑक्टोबर 2022 या कालावधीत 2022 फिफा 17 वर्षाखालचा महिलांचा विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाईल, डिक्लेअर केले सध्या 2022 मध्ये फिफा 17 म्हणजे वर्षाखाली, म्हणजे 17 वर्षाखालील महिलांची विश्वचषक स्पर्धा भारतामध्ये होणार आहे, आणि हे ऑलरेडी आता डिक्लेअर केल्यामुळं चर्चेतली न्यूज आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणती व्यक्ती वुमन्स टेनिस असोसिएशन विजेतेपद जिंकणारी पहिली अरब महिला ठरली. म्हणजे वुमेन्सचं जे टेनिस असोसिएशन आहे त्याचं विजेतेपद जिंकलं आणि ती पहिली अरब महिला ठरली, त्यांचं नाव काय आहे. तर त्यांचं नाव आहे ओन्स जबूर, हे लक्षात ठेवा. ट्युनेशिया देशाच्या लक्षात ठेवा. ओन्स जबूर ह्या पहिल्या अरब महिला ठरल्या की ज्यांनी वुमन्स टेनिस असोसिएशनचं विजेतेपद पटकावलं, त्याच्यामुळे या चर्चेमध्ये होत्या. पुढची न्यूज आहे ती म्हणजे, कोणती व्यक्ती आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघाच्या प्रशिक्षक समितीचे एक सदस्य म्हणून नियुक्ती झालेली पहिली भारतीय महिला ठरली. आता मुष्टियुद्ध म्हणजे ह्याच्यामध्ये, ठीक आहे, ह्याच्यामध्ये करेक्ट आन्सर बघा, डॉक्टर तडांग मिनो आहेत. त्यांचं नाव काय, तडांग मिनो कोण आहेत, भारतीय मुष्टियुद्ध महासंघाच्या त्या अध्यक्ष आहेत. भारतीय मुष्टियुद्ध महायुद्धाच्या त्या काय आहेत, अध्यक्ष आहेत, त्यामुळं चर्चेतली न्यूज. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, कोणती व्यक्ती टोकियो ऑलिम्पिक 2021 खेळासाठी पात्र ठरलेली भारताची पहिली महिला आणि तिसरी जलतरणपटू आहेत. म्हणजे जलतरणपटू पहिली महिला आणि तिसरी ओव्हरऑल, त्यांचं नाव काय की जे ऑलिम्पिक खेळासाठी पात्र ठरली, नुसतं ऑलिम्पिक खेळासाठी पात्र ठरली, मेडल जिंकलं का नाही. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे मान पटेल या टोकियो ऑलिम्पिक खेळासाठी पात्र ठरलेली भारताची पहिली महिला आणि तिसरी जलतरणपटू ठरली होती. बॅकस्ट्रोक जलतरणपटू म्हणून त्यांना जास्त करून ओळखलं जातं, त्या प्रकारामध्ये त्या अग्रसर आहेत. तर मान पटेल हे नाव या ठिकाणी तुम्ही नक्की लक्षात ठेवा, पहिली महिला या बरं का जलतरणपटू पात्र ठरली ऑलिम्पिक खेळासाठी. पुढची न्यूज आहे, कोणती व्यक्ती 23 जुलै 2021 रोजी सुरू झालेल्या टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय चमूचं नेतृत्व केलं आहे. म्हणजे टोकियो ऑलिम्पिक सोहळ्यामध्ये भारतीय चमूचं नेतृत्व कोणी केलं, MC मेरी कोम होत्या, मनप्रीत सिंग भारतीय हॉकी संघाचा कर्णधार आहे. म्हणजे इथं उत्तर आहे ए आणि बी, लक्षात ठेवा. ओके, टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा MC मेरी कोम आणि मनप्रीत सिंग, ओके, बजरंग पुनिया शेवटीचा समारंभाला होता, ठीक आहे, समारोहला. कोणत्या खेळाडूने विम्बल्डन 2021 या टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. विम्बल्डन 2021 कोणी जिंकलं, रॉजर फेडरर, नोवाक जोकोविच, राफेल नदाल, अँडी मरे. आता यातलं पुरुषांचं तुम्हाला विचारणार नाहीत परीक्षेला शक्यतो, नोवाक जोकोविच. तुम्हाला विचारलं तर महिलांचं विचारतील, पर तिथं न्यूज चर्चेमध्ये होती. महिला गटामध्ये कोणी जिंकले तर ॲशले बार्टी नाव आहे, ऑस्ट्रेलियाची खेळाडू आहे ॲशले बार्टी.
ॲशले बार्टी यांनी काय केले, या वर्षीचं 2021 विम्बल्डन जिंकलं आणि ती जिंकणारी पहिली ऑस्ट्रेलियन खेळाडू, ऑस्ट्रेलियाची पहिली खेळाडू ठरली होती. आता ॲशले बार्टी का चर्चेत होत्या, तर ॲशले बार्टी अगोदर 7-8 वर्षापूर्वी जे वुमन्स बॅग बिग बॅश आहे, म्हणजे क्रिकेटमध्ये त्या खेळत होत्या, वुमन्स बिग बॅशमध्ये, म्हणजे क्रिकेट खेळता खेळता त्यांनी क्रिकेटमधून स्विच केलं आणि त्या टेनिसकडे वळल्या. क्रिकेट खेळता खेळता क्रिकेटमधून स्विच करत टेनिसकडे वळल्या आणि टेनिसमध्ये खेळता खेळता त्यांनी आता विम्बल्डन 2021 विजेतेपद पटकावलं आणि पहिली ऑस्ट्रेलियाची खेळाडू ठरली. म्हणजे किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे, तुम्हाला लक्षात येईल, नाव लक्षात आलं, ॲशले बार्टी. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 2022 या वर्षात खेलो इंडिया यूथ गेम्स कोणत्या राज्यामध्ये आयोजित केले जाणार आहे. खेलो इंडिया यूथ गेम्स डिक्लेअर केले कोणत्या राज्यामध्ये होणार आहे, हरियाणा राज्यामध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या खेळाडूने युरोचषक 2020 फुटबॉल स्पर्धेचा गोल्डन बूट सन्मान जिंकला. गोल्डन बूट कोणी जिंकला, त्याचं करेक्ट आन्सर आहे क्रिस्टियानो रोनाल्डो, पोर्तुगालचा आहे क्रिस्टियानो रोनाल्डो यांना युरोचषक 2020 गोल्डन बूट जिंकला. आणि स्पर्धा कोणी जिंकली, इटलीनं जिंकली, स्पर्धेचा विजेता कोण, इटली होता, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या खेळाडूला ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन फुटबॉलर ऑफ द इयर 2020-21 घोषित करण्यात आलं. फुटबॉलर ऑफ द इयर कोणाला घोषित करण्यात आलं. आता इथं 2-3 घटक आहेत, याचं उत्तर आहे ए आणि बी. महिला गटामध्ये कोणाला विजेती घोषित केलं, तर बालादेवी. पुरुष गटामध्ये कोणाला पुरस्कारानं सन्मानित केलं, तर ते संदेश झिंगन आहे. ठीक आहे, म्हणजे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन यांच्या वतीनं 2020-21 या वर्षासाठीचा महिला गटामध्ये जो पुरस्कार आहे तो कोणी जिंकला, बालादेवी यांनी, फुटबॉलर वुमन फुटबॉलर ऑफ द इयर. आणि पुरुष गटामध्ये जर बघितलं तर तो आहे संदेश झिंगन. ठीक आहे, याच्यामध्ये ना आणखी एक श्रेणी येते, इमर्जिंग श्रेणी. याला काय म्हटलं, तर इमर्जिंग म्हणजे उदयनमुख खेळाडू असणारा. इमर्जिंग श्रेणीमध्ये पुरुष गट जर बघितला, इमर्जिंग श्रेणीमध्ये पुरुष गट जर बघितला, तर त्यांचं नाव आहे सुरेश सिंग वांगजाम. सुरेश सिंग वांगजाम यांनी इमर्जिंग गटामध्ये, पुरुष गटामध्ये या पुरस्काराचा सन्मान ठरलं होतं. आणि इमर्जिंग श्रेणीमध्ये महिला गटामध्ये मनीषा नाव आहे. कोणाचं आहे नाव आहे, मनीषा. एवढंच नाव आहे बरं का, मनीषा, एवढं लक्षात ठेवा. यांना या पुरस्कारानं सन्मानित केलं. म्हणजे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन, भारताचं जे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन आहे, त्या फुटबॉल फेडरेशनच्या वतीने या पुरस्काराचं वितरण केलं होतं. नावं लक्षात राहतील, पहिलं संदेश झिंगन पुरुष गटामध्ये, बालादेवी महिला गटामध्ये, इमर्जिंग पुरुष गटामध्ये सुरेश सिंग वांगजाम आणि महिला गटामध्ये मनीषा यांनी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीला बांगलादेशच्या स्थिर प्रगतीसाठी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल प्रोग्रेस अवॉर्ड प्रदान करण्यात आला. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल प्रोग्रेस अवॉर्ड हा कोण, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना जाहीर करण्यात आला, त्यामुळे त्या चर्चेत होत्या. म्हणजे बांगलादेशमध्ये दारिद्र्य निर्मूलनाच्या संदर्भात त्यांनी केलेलं कार्य, याच्यामुळं त्यांना या पुरस्कारानं सन्मानित केलं, ही न्यूज या ठिकाणी चर्चेत होती. म्हणजे तुम्हाला इथं थोडंसं या घटकावर पण थोडंसं तुम्ही लक्ष देऊ शकता. पुढची न्यूज आहे, कोणत्या ठिकाणी 2 ऑक्टोबर 2021 रोजी जगातल्या सर्वात मोठ्या राष्ट्रीय ध्वजाचं अनावरण करण्यात आलं. कोणत्या ठिकाणी झालं, लेहला झाली. रिसेंटची न्यूज आहे की महात्मा गांधीजींची कितवी जयंती होती, 2021 2 ऑक्टोबरला 152वी जयंती. लक्षात येते, महात्मा गांधीजींची कितवी जयंती, 152वी. ते 225 फूट लांब एवढा तो मोठा ध्वज आहे. ठीक आहे, त्याचं अनावरण झालं. रुंदीला 150 फूट आहे, 150 फूट रुंद आहे तो, आणि जवळपास 1400 किलो वजनाचा आहे. 1400 किलो वजनाचा हा सगळ्यात मोठा असणारा राष्ट्रीय ध्वज, त्याचं अनावरण करण्यात आलं. बनवताना तो ध्वज खादी कपड्यानं बनवण्यात आला आहे, खादी कापडाचा वापर त्याच्यामध्ये करण्यात आला आहे. आणि सगळ्यात मोठा ध्वजाचं अनावरण कुठं करण्यात आलं, लेह लडाख या ठिकाणी करण्यात आलं. लक्षात आलं, 225 फूट लांब, 150 फूट रुंद आणि 1400 किलो वजनाचा तो ध्वज आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश राज्यातील प्रसिद्ध सोजात मेहंदी. सोजात मेहंदी सध्या चर्चेत होतं, कारण त्या सोजात मेहंदीला भौगोलिक संकेत म्हणजे जिओग्राफिकल हे जर टॅग आहे ना, GI टॅग आहे ना, तो प्राप्त झाला आहे. सोजात मेहंदी, मेहंदी कुठली आहे, सोजात. सोजात मेहंदी म्हणजे तुमचं उत्तर असणारं राजस्थान राज्य.
खालीलपैकी कोण गुजरात विधानसभेच्या पहिल्या महिला सभापती ठरल्या? गुजरात विधानसभेमध्ये पहिल्यांदा एक महिला सभापती ठरली, त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये आली होती. त्यांचं नाव आहे निमाबोन आचार्य. नाव लक्षात ठेवा, निमाबेन आचार्य गुजरात विधानसभेच्या पहिल्या महिला सभापती ठरल्या. 27 सप्टेंबर 2021 ही न्यूज चर्चेमध्ये आलेली होती. याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस करा. 27 सप्टेंबर 2021 नाव काय आहे? निमाबेन आचार्य. डॅश डॅश यांचे पारंपरिक जुडीमा वाईन हे भौगोलिक जी आय टॅग प्राप्त करणारं ईशान्य भारतातलं पहिलं पेय ठरलं. काय नाव आहे ते पेय आहे? पेय काय नाव आहे? जुडीमा वाईन हे पेय जी आय टॅग प्राप्त केला, ईशान्य भारतातलं पहिलं पेय ठरलं. कुणाचं आहे ते? आता ह्याच्या हे जे पेय पेय आहे जुडीमा वाईन, तर हे आसाम आणि नागालँडमध्ये बघायला मिळतं. आसाम आणि नागालँड, नाही तर आसाम आणि नागालँडपैकी ऑप्शन काय? आसाम आहे. याचा अर्थ करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक एक. म्हणजे जुडीमा वाईन हे जे जी आय टॅग प्राप्त करणारं ईशान्य भारतातलं पहिलं पेय आहे, हे सुद्धा करंटमध्ये चर्चेत आहे. म्हणजे दोन घटक लक्षात आले. एक होता सोजात मेहंदी, सोजात मेहंदी जी आय टॅग मिळाला, राजस्थानचं वैशिष्ट्य आहे ते. आणि जुडीमा वाईन म्हटलं तर तुमचं आसाम आणि नागालँड, इथं तुम्ही नागालँड पण ऑप्शन चालला असता बरोबर ठरलं असतं. जी आय टॅग प्राप्त करणारं ईशान्य भारतातलं पहिलं पेय ठरलं होतं. ठीक आहे, पुढची न्यूज आहे. कोणत्या राज्यात जगातलं सर्वाधिक उंचीवरचं इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन उभारलं गेलं? कोणत्या राज्यात जगातलं सर्वाधिक उंचीचं इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन उभारण्यात आलं? तर ते उभारण्यात आलंय हिमाचल प्रदेशमध्ये, म्हणजे लाहोल आणि स्पिती या दरम्यान असणार. लाहोल आणि स्पिती, ओके, या ठिकाणचं उत्तर लक्षात ठेवा, हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशानं धार्मिक संरचना संरक्षण विधेयक 2021 मंजूर केलं? म्हणजे परवानगी, सार्वजनिक ठिकाणी धार्मिक बांधकाम रोखायचं आहे ना, त्याच्यासाठी ह्या उद्देशाचं विधेयकाचं रूपांतर होतं. ते कर्नाटक राज्यानं केल्यामुळं कर्नाटक राज्य यामध्ये चर्चेमध्ये होतं. पुढची न्यूज आहे, कोणती व्यक्ती शायनिंग शीख यूथ ऑफ इंडिया हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत? शायनिंग शीख यूथ ऑफ इंडिया, म्हणजे तुमचं उत्तर आहे तर डॉक्टर प्रबलीन सिंग. काय उत्तर असणार आहे? डॉक्टर प्रबलीन सिंग. ठीक आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी कुणी टेलिग्राम चॅनल एमपीएससी ट्रिक्स या नावानं आपला जो टेलिग्राम चॅनल आहे या ठिकाणी जॉईन केलं असेल तर नक्की जॉईन करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. लेक्चर आवडलं तर लाईक करायला विसरू नका. ओके, थँक्यू.